नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पली लिव्ह लाईफ विथ वैशाली। तर आज मी तुम्हाला कैरीची आमटी कशी करायची ती दाखवणार आहे। उन्हाळा आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबट, गोड, तिखट असं खावं असं खूप वाटतं। तर ही कैरीची आमटी खाऊन तुम्हाला इनडायजेशन वगैरे काय होत असेल तर ते पण दूर होईल। आणि ह्या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि खाऊन बघा। चला तर बघूयात आपण कैरीची आमटी कशी करायची। तर कैरीची आमटी करायसाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे ही कैरी, ओलं खोबरं, जिरं, लसूण, आलं, धणे, लाल सुकी मिरची, कढीपत्ता, तांदूळ थोडंसं आणि उडदाची डाळ। तर आमटी बनवण्यासाठी मी हे जे नारळ घेतलेलं आहे तर इथे स्वरा आहे, दिस इज गोइंग टू हेल्प अस। मी हे स्क्रॅपर घेतलं आहे, कोकोनट स्क्रॅपर, आणि आपण त्याचं किसून घेणार आहोत। तर शी इज गोइंग टू हेल्प मी टुडे, सो लेट्स हे कोकोनट आपण त्याचा चौथा करूयात आणि वाटून घेऊयात। कैरी आपण सोलून घेतोय आणि त्याचे तुकडे करणार आहोत आपण। आता नारळ खवळून झालेलं आहे तर ही अशी एक वाटी नारळाचा चव आहे, अर्धी वाटी घेणार आहे। पण हे तांदूळ, उडदाची डाळ, हे लाल मिरच्या, हे तिन्ही पण आपण आणि धणे हे तिन्ही चारही गोष्टी आपण थोडं थोडं भाजणार आहोत आणि मग मिक्सरला बारीक करणार आहोत। अगदी बारीक गंधासारखी पेस्ट करायची त्याची आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। आपला मसाला वाटून झाला आहे तर अगदी बारीक गंधासारखा वाटलेला आहे। आणि ही कैरीचे तुकडे आहेत तर त्याला मी थोडासा मसाला लावून घेणार आहे आणि मग आपण ते पोटीला घालूयात। तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी जिरा आणि मोहरी टाकते, 1 टेबलस्पून। 2 टेबलस्पून मी तेल टाकलं होतं आणि जिरं आणि मोहरी तडतडली की थोडासा कढीपत्ता, हिंग, तर मोहरी तडतडती आहे आणि त्याच्यातच मी हा कढीपत्ता टाकतो आणि हे हिंग टाकलं आहे। हिंग, कढीपत्ता, मोहरी, जिरं असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला होता तो आपण टाकणार आहोत। बारीक असं गंधासारखा वाटून ठेवलेला हा मसाला आहे तो मी त्यात टाकला आहे। असा परत घेणार आहे इथे मी कैरीला वाटलेला मसाला लावून ठेवून दिलेला आहे। इथे त्याच्यात मी आता 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि कांदा, लसूण, खोबरं मसाला 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पूनपेक्षा थोडंसं जास्त मीठ असं घालून हे परतणार आहे। परतून त्याला तेल सुटत तोपर्यंत आपण हे परतणार आहोत हा मसाला। तर आपल्या मसाला परतून तेल सुटायला लागलेलं आहे। तर ह्याच वेळेला मी ते जे कैरीला
मैं मसाला लावन ठेवले होते ते ह्याच्यात या कढईत टाकते. अशी कैरी पण आपली परतून झाली आहे. तर आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत. जेवढं पातळ आणि जेवढे लोक आहोत आहेत तेवढं आपण पातळ करू शकतो. आम्ही पातळ आहोत तर त्या हिशोबाने मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. कैरी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे मग हे जेव्हा आपण उकळत ठेवू तेव्हा आपण नाही घातलं तरी चालतं. त्याच्यात आणखीन थोडंसं पाणी वाढून मी थोडंसं शिजत ठेवणार आहे आणि 1-15 मिनटं हे जे जेव्हा त्याला चांगली उकळी तेव्हा गॅस आपण बंद करू. तर तुम्ही बघताय की आपल्या या आमटीला मस्त छान उकळी आलेली आहे. त्याच्यात मी चवीपुरतं गूळ टाकलं आहे. तुम्ही साखर पण टाकू शकता. काही काही जण ह्याच्यामध्ये ह्या आमटीमध्ये नारळाचं दूध काढून टाकतात आणि त्याची आमटी करतात, पण मी ह्यावेळेला नारळाचं चव घातलेलं आहे. तर गरम गरम भातावरती ही आमटी मस्त लागणार आहे आणि त्याचं चव मी आता घेऊन तुम्हाला सांगते की कशी झाली आहे. तर आपली कैरीची आमटी आणि गरम भात, त्याच्यावर तुपाची सर आणि मस्त चव घ्या आणि खात राहा. तर पाहायला विसरू नका माझा चॅनल सिम्पली लिव्ह लाईफ विथ वैशाली आणि कैरीची आमटी नक्की करून पहा आणि खात राहा. हेल्दी राहा आणि आनंदी राहा. तर भेटूयात ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय, टिल नाउ, सी यू.